काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यास हजर राहणार आहोत असे जाहीर केले आहे. ओबीसींच्या आरक्षणावर कोणतीही गदा येणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी दत्तात्रय घाडगे, स्वामी सर, पंचाय मॅडम, अरुण खरमाटे, शशिकांत गायकवाड, नंदकुमार कुंभार, शिवाजीराव झेंडे ओबीसी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नाना पटोले यांनी ओबीसींच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढवली, यामुळे संघटनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसींचा मेळावा लाखोंच्या उपस्थितीत सांगली येथे होणार हे निश्चित करण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. कोरोना पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी न करता नियमांचे पालन करून जिल्ह्यामध्ये सर्व समाजाच्या बैठकी घेण्याचे आवाहन यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.